शेती पडीक असेल तर शेतकरी त्याकडे फारसं लक्ष देत नाही. मात्र पडीक जमिनीतून देखील महिन्याकाठी लाख रुपयांचं उत्पन्न घेता येतं हे भंडारा जिल्ह्यातल्या एका दाम्पत्यानं दाखवून दिलं. त्यांनी 20 एकर पडीक जमिनीवर आवळ्याची लागवड केली. आवळा उत्पादन सुरू झाल्यानंतर तो मार्केटला विक्री करण्याऐवजी त्याच्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादनं त्यांनी तयार केली आणि एक कुटीर उद्योग सुरू झालाय. पाहूयात या प्रयोगशील शेतकरी दाम्पत्याची यशोगाथा. भंडारा गोंदिया जिल्ह्याची धान उत्पादक जिल्हा म्हणून विदर्भात ओळख आहे. या जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक धान लागवड करतात. मात्र तुमसर येथील रहिवासी असलेल्या वाहने दाम्पत्यानं शेतीत काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं. वाहने दाम्पत्यांनी विविध पुस्तकं इंटरनेटच्या माध्यमातून पडीक शेतीवर काय करता येऊ शकतं हे शोधलं आणि आवळा शेती करण्याचा निर्णय घेतला. दुर्गा प्रसाद वाहने हे स्वतः तालुका कृषी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत आणि त्यांच्या पत्नी हर्षना वाहने या पदवीधर आहेत. आवळा शेती करताना आपल्याकडे अनुभव नाही याकरता हर्षना वाहने यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात आवळ्याची लागवड केली. नुसताच आवळा बाजारात न विकता त्याचं प्रोडक्ट त्यांनी तयार केलं आणि बाजारात विक्रीसाठी आणलं. सुरुवातीला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही, मात्र हळूहळू त्यांच्या प्रोडक्टची मागणी वाढलीय. काही आवळ्याचा बायांच्या हाताने किस करून त्याचा मुरब्बा आणि लाडू तयार करतो. काही आवळे अचारकरिता बॉईल केले जातात, मग ते हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये आम्ही ठेवतो. ती प्रोसेसमध्ये असते, मग जेव्हा फायनल करायचं असतं तेव्हा आम्ही त्याचा मसाला तयार करून मग सरळ लोणच्याची पॅकिंग करतो. आणि मुरब्ब्याकरता पण आम्ही किस करून मुरब्बा तयार करतो. कँडीकरता साखरेच्या पाकामध्ये ठेवलेल्या असतात. वाहने दाम्पत्यांना कंपनी सुरू करताना जवळपास 50 लाखांचा खर्च आला. त्यासाठी त्यांनी 25 लाखांचं कर्ज बँकेतून घेतलं आणि धनाचल नावाची कंपनी उभी केली. या कंपनीत आवळ्यापासून 10 प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात. त्यामध्ये सरबत, ज्यूस, लोणचं, कँडी, मुरंबा असे पदार्थ तयार होतात. त्यांच्या प्रोडक्ट्सना किरकोळ बाजारात मोठी मागणी आहे. तसंच व्यापारी मोठ्या प्रमाणात या प्रोडक्ट्सची खरेदी करतात. त्यांच्या शेतातील आवळा पुरेसा होत नाही म्हणून त्यांना बाहेरून आवळा खरेदी करून आणावा लागतोय. हर्षना वाहने यांच्यावरील कामाचा ताण पाहता दुर्गा प्रसाद वाहने यांनी सरकारी नोकरी सोडून आपल्या पत्नीला व्यवसायात मदत करण्याचं ठरवलंय. गेल्या 2 वर्षापासून आम्ही इथं उत्पादन घेतो आणि ते विदर्भात आणि विदर्भाच्या बाहेर आम्ही विकतो. प्रोसेसिंग आणि मार्केटिंग मिसेसला जमत नसल्यामुळे आणि जास्त लोड आल्यामुळे मी तो जॉब सोडला आणि तिला सुद्धा मी मदत करत आहे. एकंदरीतच नफ्यासोबतच ग्रामस्थांना येथून रोजगार उपलब्ध होत आहे. या दाम्पत्यानं पत्कारलेल्या जोखमीतून त्यांना यश प्राप्त झालंय. त्यामुळे जिद्द असेल तर काय काय करता येतं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.